असं आहे की सन्माननीय बोलायला नाही दिलं तर परत निषेध कराल, बोला. उपमुख्यमंत्री महोदय, आपण माझ्या भावना समजू शकलात आणि आपल्यामध्ये जे वाक्चातुर्य आहे त्याला तोंड नाहीये. हे आपण एकमेकाला अनेक वर्ष ओळखतोय. तुमच्याही लक्षात आलं की मी बोलायला, कालच अध्यक्षांनी सांगितलं की आपण फक्त बटन दाबा आपला नंबर येईल. त्याच्यानंतर मी त्यांना इशारा केला, ते देतो देतो बोलले. अध्यक्ष महोदय, मी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो की गेल्या वर्षी एका वेळेला 8-8, 10-10 लक्षवेधी लागायच्या. लक्षवेधीचा स्कोप काय हे आपल्यालाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. लक्षवेधी कोणत्या डेफिनेशन मध्ये बसते हे तुम्हालाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. मी अध्यक्षांच्याकडे 4-4, 6-6 वेळेला जाऊन अनेक वेळेला ही सार्वजनिक हिताची लक्षवेधी आणि लक्षवेधीचे नियम निकष याच्यामध्ये बसणाऱ्या लक्षवेधी कशा ऍडमिट झालेल्या लक्षवेधीतल्या 2 तरी माझ्या लक्षवेधी लावा असं अनेक वेळा मी गेलो. आपण म्हणता तसं मी जात नाही असं नाही, वैयक्तिक त्यांचं माझं काही वाकडं नाही. मी त्यांच्याकडे अनेक वेळा जातो, चहा पिऊन येतो, काही जरी चुकीचं झालं असेल तर कानावर घालतो. त्यांची कार्यकिर्द अधिक उज्ज्वल कशी होईल या दृष्टीनं माझा वेडावाकडा जो काही अनुभव आहे तोही मी त्यांच्याजवळ कथन करतो. विचारा, व्यक्तिगत माझं भांडण काही नाही. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष असताना त्यांच्या प्रचारामध्ये मीच गेलो होतो. पण मला वाटतं तुम्ही खाजगीत काहीतरी सांगून ठेवलंय काय, मला काय माहित नाही. ते जर सांगून ठेवलं असेल तर एकदा मला तुम्हीच घेऊन चला, आणि हा विषय संपवून टाका. सन्माननीय महोदय, माझ्या आता लक्षात आलं याच्या पाठीमागचं कारण काय आहे. तुम्ही त्यांना केवळ चहा पिऊ घाल प्यायला देताय, तुम्ही त्यांना केक खाऊ घालत नाही आहे. आज त्यांना गोड केक एखादी खाऊ घाला आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते नंतर समजून घ्या. आणि भास्करराव, असं काही नाही, सगळ्यांना इथे पार्टिसिपेट करायची संधी आहे. कमी अधिक असेल तर आपण ते अध्यक्ष लक्ष घालतील.